मार्गशीर्ष गुरुवार व्रत, पूजाविधी, घटमांडणी व कथा। भारतीय पंचांगानुसार मार्गशीर्ष हा वर्षातील 9वा महिना आहे। यालाच अग्रहायण किंवा अगहन असेही म्हटले जाते। मार्गशीर्ष महिना सर्वोत्तम आहे असे श्री कृष्णाने भगवद्गीतेत सांगितले आहे। मासानाम मार्गशीर्षोहम। मार्गशीर्ष महिन्याला हिंदीत अगहन असे म्हणतात। मार्गशीर्ष महिन्यात सूर्य धनुराशीत प्रवेश करतो, त्या दिवशी धनुर्मास आणि खरमास सुरू होतो। मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे हिंदू धर्मातील स्त्रिया करतात। आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात। मार्गशीर्ष गुरुवार व्रत, पूजाविधी, घटमांडणी। संध्याकाळी दारात सडा टाकून रांगोळी काढून त्यात लक्ष्मीची पावले काढावी। घरातील पूजेची जागा स्वच्छ करून त्यावर पाट किंवा चौरंग मांडावा। चौरंगाभोवती सुंदर रांगोळी काढावी आणि दिवा लावावा। चौरंगावर नवीन वस्त्र अंथरावे, त्यावर गहू व तांदूळ यांची रास घालून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा। कलशात दुर्वा, नाणे आणि सुपारी घालावी। विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवावी व त्या कलशात पाणी भरून त्यावर नारळ ठेवावा। त्या नारळाला देवी समजून तिला सजवावे। कलशाला बाहेरून हळदी कुंकू लावावे। समोर लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे, त्यावर हळद कुंकू वाहावे। श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा किंवा घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर व पाटावर ठेवावी। दागिने, फुलांची वेणी घालावी। देवीला कमळाचे फूल अर्पित करावे। देवी भोवती आरास मांडावी। लक्ष्मीची षोडशोपचार पूजा करावी। मूर्तीपुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, पाच फळे, खडीसाखर अथवा गूळ ठेवावा। या व्रताचे महत्व सांगणारी पुस्तिका पूजेमध्ये ठेवावी। लक्ष्मी पूजनानंतर कुटुंबासोबत आरती करावी। श्री महालक्ष्मी अष्टक, श्री सूक्त वाचावे आणि व्रतकथा वाचावी। मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी। शेवटच्या गुरुवारी 5 कुमारिका किंवा 5 सवाशिणींना बोलवून हळदी कुंकू, फळ, दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रतकथा पुस्तक देऊन त्यांची ओटी भरावी। शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे। ब्राह्मणाला दान द्यावे। गायीसाठी 1 पान वेगळे काढावे। नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे। दुसऱ्या दिवशी कलशातील पाणी घरात शिंपडावे व तुळशीला किंवा इतर झाडांना घालावे। निर्माल्याचे योग्य रीतीने विसर्जन करावे। अशा प्रकारे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करावे। मार्गशीर्ष गुरुवारची श्री महालक्ष्मी व्रतकथा। श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात। हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत। पार्वती, सिंधू कन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते। अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे। द्वापार युगातली, आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली। तेथे एक राजा राज्य करीत होता। त्याचे नाव भद्रश्रवा होते। तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता। 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे ज्ञान त्याला होते। अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका। राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती। त्यांना एकूण 8 अपत्ये होती, 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली 1 कन्या। राजा राणीने कन्येचे नाव श्यामबाला असे ठेवले होते। एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रासादी राहावे, त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल। गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले। फाटकी वस्त्रे ल्याली, आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली। तिला पाहताच एक दासी पुढे आली। तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू, कुठून आलीस, काय काम काढलंस, तुझे नाव काय, गाव काय, काय हवं तुला,
म्हातारीचे रूप घेतलेली महालक्ष्मी म्हणाली, माझे नाव कमलाबाई, द्वारकेला राहते मी, तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत, त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागावतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला त्याचा राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता, त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने श्री महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणी पदावर बसली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत? मी करेन ते नेमाने. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटमडे म्हणाली, कोण ग तू थेरडे, इथे कशाला आलीस? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला. नीक कळवळून म्हणाली, आजी रागावू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मी तुमच्या पाया पडते. राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली. राजकन्या श्यामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले. सगळे नियमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच श्यामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाचा चालू लागला. पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले. चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार. एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून तो खूप दमला होता, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. श्यामबालालाही ते समजले. श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरत चंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाई घाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच, होते फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सुरत चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता.
एक दिवस सुरत चंद्रिकेच्या मनातही लेखीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेखीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सुरत चंद्रिका लेखीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. श्यामबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले. चार दिवस मुलीकडे राहून सुरत चंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले, राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण श्यामबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हांडा परत मागितला. त्यात मीठ भरले व तो हांडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारले, माहेराहून काय आणलंस? श्यामबालेने बरोबर आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवले. मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हांड्यात मिठाचे खडे. मालाधराने चकित होऊन पत्नीला विचारले, हे काय, या मिठाचा काय उपयोग? श्यामबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेलच. त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ आणली. मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला आणली लागले. मग श्यामबालेने पानात थोडे मीठ वाढले. अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग, श्यामबाला पतीला म्हणाली. मालाधरालाही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात, जे कुणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये. नित्य नेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची कामना पूर्ण करेल. महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती. श्री महालक्ष्मीची आरती. जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी.
लक्ष्मी माता की जय। भक्ती सुधा चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.